रविंद्र वस्त्र निकेतन सलगरे व शाखा दिवाळी महा फेस्टिवल 3 नोव्हेंबर ते 17 नोव्हेंबर पर्यंत जुन्या साडीच्या असंख्य व्हरायटी हजारो कॅटलॉग साड्या प्रिंटेड व सर्वेक्षी वर्क मध्ये उपलब्ध सूरतच्या रेट मध्ये रविंद्र मध्ये खरेदी आलिया ड्रेस नायर ड्रेस खास दिवाळी कलेक्शन लहान मुलांचे कार्गो शर्ट डिजिटल प्रिंटेड शर्ट जेंट्स शर्ट फॉर्मल चेक्स प्लेन शर्ट बंपर ऑफर्स मध्ये उपलब्ध जिंका बंपर लकी ड्रॉ प्रथम बक्षीस दुचाकी द्वितीय बक्षीस एलईडी टीव्ही तृतीय बक्षीस फ्रीज चतुर्थ बक्षीस मिक्सर तर मग धूम धडाक्याची दिवाळी खरेदीला येत आहे ना रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे व शाखा विटाळनगर वाचनालयाच्या दिवाळी अंक प्रदर्शनाचे उद्घाटन ॲडव्होकेट महेश शानभाग यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले. दिवाळी अंक हे वैचारिक व मनोरंजनात्मक साहित्याची खाण असतात. दिवाळी अंकाच्या माध्यमातून नवीन साहित्यिकांना आपले साहित्य लोकांसमोर मांडण्याची संधी मिळते. सध्याच्या परिस्थितीत तरुण पिढी सोशल मीडियाच्या प्रभावाखाली आहे, त्यामुळे वाचकांची संख्या रोडावलेली. या पिढीला वाचनाकडे आकर्षित करण्यास दिवाळी अंकाची मदत होईल. दिवाळी अंकाच्या माध्यमातून वाचन संस्कृती वृद्धिंगत करण्यासाठी दिवाळी अंक प्रदर्शनाचा विटा तालुका नगर वाचनालयाचा उपक्रम अत्यंत स्तुत्य आहे, असे उद्गार प्रथितयश विधिज्ञ महेश शानभाग यांनी काढले. विटा नगर वाचनालयाच्या दिवाळी अंक प्रदर्शनाच्या उद्घाटन प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. आणि वेगवेगळ्या वेगवेगळ्या विषयावर ह्या दिवाळी अंकात मार्गदर्शन असायचं. त्याचबरोबर मनोरंजन आणि वैचारिक खाद्य अशा दोन्ही प्रकारे दिवाळी अंकात प्रबोधन होत होतं. सुधीर साहेब आता म्हटले त्याप्रमाणे आता वाचकांची संख्या थोडीशी रोडवली आहे. पूर्वी मलाही आठवतंय की पूर्वी पेपर आला की छोट्या जाहिराती बसलं, अगदी बारीक सारीक गोष्टीपासून आग्रलेखापर्यंत सगळ्या गोष्टी लोक वाचून काढत होते. आता सोशल मीडियाच्या प्रभावामुळे थोडस प्रिंट मीडियाला थोडस त्याचं स्थान पूर्वीचं राहिलेलं नाही आहे. पण बापू ही जबाबदारी तुम्ही समर्थपणे पेलताय, लोकांच्या पर्यंत जास्तीत जास्त पोहोचवण्याचा प्रयत्न करताय, हे तुमचं खरोखर कौतुक आहे. कारण आता सोशल मीडियाचा एवढा मोठा मारा आहे की तिथून त्या माऱ्यातनं बाहेर पडून परत काहीतरी वाचावं आणि वाचल्यानंतर किंवा विकत आणून वाचावं अशी लोकांची मानसिकता राहिलेली नाही. आपली सगळ्यांची नैतिक जबाबदारी की जास्तीत जास्त लोकांच्या पर्यंत आपण पोहोचूया आणि जास्तीत जास्त लोकांना त्याचं काय महत्व आहे हे पटवून देऊया. तर ह्या आजच्या दिवाळी अंकाच्या प्रदर्शनाच्या कार्यक्रमाचा खऱ्या अर्थाने सार्थक होईल. यावेळी बोलताना बाळासाहेब पाटील म्हणाले, वाचाल तर वाचाल अशी एक म्हण मराठी भाषेत प्रसिद्ध आहे, ती तंतोतंत खरी आहे. वाचनाने वाचक चातुर्यासोबत बुद्धी प्रगल्भ होण्यास मदत होते. मी वाचनालयाचा गेली 40 वर्ष वाचक सभासद आहे. विटा नगर वाचनालयामुळे ज्येष्ठ नागरिकांना वर्तमानपत्रे नियतकालिके वाचायला मिळतात. तसेच वाचनालयातील उपलब्ध बाल साहित्यामुळे बालपणात वाचनाची आवड निर्माण होण्यास मदत होऊन नवीन पिढीत वाचकांची संख्या वाढण्यास मदत होईल. कार्यक्रमाचे प्रास्ताविक वाचनालयाचे अध्यक्ष ॲडव्होकेट संदीप मुळीक यांनी केले. यावेळी वाचनालयाचे कार्यवाहक ॲडव्होकेट बाबासाहेब मुळीक, उपाध्यक्ष भीमसेन कुरकुटे, संचालक प्रशांत तारेकर, हनुमंत सूर्यवंशी, सचिन शितोळे, सागर मुळीक, बापूराव सगरे, गजानन चोते, संभाजी मोरे, विक्रम चोथे व वाचक उपस्थित होते. रमेश जाधव, 7 स्टार न्यूज, विटा.